महत्त्वाची बातमी नागपूरमधून. नागपूरमध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरमधील सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे. नागपूरचा अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झाला आणि शेकडो घरांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गजानन, सध्या नागपूरमध्ये काय स्थिती आहे? नागपूरमध्ये रात्री ढगफुटीसारखा पाऊस झाला, आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. मोरभवन बस स्टॉप चं हे दृश्य आहे. काही लोक अजूनही बसेसवर अडकलेले आहे, हे दृश्य आपण बघू शकतो. सगळ्या बसेस ज्या आहे त्या जवळपास अर्ध्या पाण्यामध्ये गेलेल्या आहे. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी बघू शकतो. रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आणि त्या पावसामुळे ह्या मोरभवन परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जवळपास 4 ते 5 फूटपर्यंत पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि काही लोक अजूनही त्या बसेसवर आहे आणि आपण बघू शकतो ते लोक बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे. आणि हे दृश्य दाखवतो, हे मोरभवन बस स्टॉप आहे आणि हे बघा, हे संपूर्ण शहरात पाणी शिरलेलं आहे. अनेक ठिकाणी कार अडकलेल्या आहे, बसेस अडकलेल्या आहे, खालचं ट्रॅफिक जे आहे ते पूर्ण जाम झालेलं आहे. हे दृश्य नागपुरातील मोरभवन परिसरातले आहे. बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो रात्री झाला आणि आपण हे बसेसचे पुन्हा एकदा दृश्य दाखवतोय. मला कॅमेरामॅन सचिन सयाम हे सगळे दृश्य दाखवत आहे. या ठिकाणी हे बघा, बसेसवर जे लोक अडकलेले आहेत ते बाहेर पडण्यासाठी हे बघा दोराची मदत घेत आहेत. 5 ते 6 लोक अजूनही त्या ठिकाणी बसेसवर आहे. जे इथले चालक आहे, वाहक आहे, ते या ठिकाणी बसेसवर अडकलेले आहे आणि अक्षरशः नदीच्या पुरासारखी स्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हे बघा, या ठिकाणी हे बघा, लोक जे आहे ते अजूनही अडकलेले आहे. लोक आणि बसेस आहे, जवळपास 8 ते 10 बसेस पाण्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी आहे. जवळपास अर्ध्या बसेस पाण्यात गेलेल्या आहे आणि संपूर्ण हा शहराचा अत्यंत मध्यभाग आहे, म्हणजे सीताबर्डी परिसर आहे. आणि या परिसरामध्ये पुराचं पावसाचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे. त्यासोबतच नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे. आपण हे दृश्य परत एकदा मी आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय. बघा हे बघा, हे नागपुरातली मध्य नागपुरातली ही बाजारपेठ आहे. बघा, सिलेंडर वाहून चाललेले, बघा सिलेंडर तुम्ही बघत असेल, सिलेंडर वाहून चाललेले आहे. अनेकांचं सामान जे आहे ते या ठिकाणी वाहून चाललेलं आहे आणि लोक बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बघा, या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे बघा, त्यांनी जंप घेतली या ठिकाणी आणि जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी लोकांना केला जातोय. या काही बसेसमध्ये, दुसऱ्या बसेसमध्ये लोक जे आहे ते बघा, हे दृश्य हे बघा, या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे बघा, त्या बसेसवर तिथं माणसं जी आहे ते गेलेले आहे आणि त्या बसेसमधले काही लोक जे असेल त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे. बघा, हे कारण की अजूनही फायर ब्रिगेडचे जवान या ठिकाणी जे आहे ते अडचणी निर्माण झालेली आहेत आणि त्याच्यामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे आणि तिथली स्थिती नेमकी काय आहे ते आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.